Welcome students, in this video we will discuss about a new chapter of 6th standard, nutrition and diet. आता nutrition आणि diet चा अर्थ आधी लक्षात घ्या. आपण एकेकाळी खूप छोटंसं बाळ होतो बघा आणि हळूहळू हळू आपली वाढ आता 6वी इयत्तेपर्यंत झालेली. तर ही कशामुळे झाली आहे? तर तुम्ही योग्य प्रकारचं अन्न घेताय, त्यातून तुमच्या शरीराला आवश्यक अशी पोषक तत्व मिळतात. तर हे सगळं जे आपलं खाणे याला डाएट म्हणतात आणि या डाएटमधनं जी प्रमुख काही आपल्याला पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात त्याचा उपयोग आपल्या सगळ्या कृतींसाठी होतो याला थोडक्यात न्यूट्रिशन म्हणतात, म्हणजे पोषण. तुमचं पोषण झाल्यामुळंच आज तुम्ही इथंपर्यंत आलाय, अजूनही तुमची ग्रोथ होणार आहे, आणखी तुम्ही मोठे होणार आहे. मग आता या चॅप्टरमध्ये बऱ्याच काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो हे कशासाठी, ह्याचे काही वेरियस पर्पज आहेत, व्हरायटी ऑफ पर्पज, हे पर्पज काय आहेत बघायचे. त्याच्यानंतर न्यूट्रिशनची डेफिनेशन बघायची, हे न्यूट्रिशन ज्या न्यूट्रियंट्समधनं मिळतात त्याची डेफिनेशन बघू आणि आपल्या शरीरासाठी म्हणजे मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे 6 वेगवेगळे न्यूट्रियंट्स कोणकोणते ते आता आपण बघूया. बघा, आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो याचा वापर कशासाठी होतो? तर पर्पजेस ऑफ टेकिंग फूड अँड वॉटर, आता इथे मी वॉटर लिहिलं नाही पण टेकिंग फूड अँड वॉटर इथं कन्सिडर करायचं. तर पहिला, ऑप्टेनिंग एनर्जी. एखाद दिवस जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही कारणानं जेवला नाही तर तुम्हाला काहीच काम करू वाटत नाही, म्हणजे तुमच्या शरीरात एनर्जीच राहत नाही की काही काम करावं, पळावं, खेळावं. तर तुम्हाला लागणारी जी एनर्जी आहे तर ती कशामधून मिळती? फूड अँड वॉटर. म्हणजे पहिला पर्पज अन्न घेण्याचा काय आहे? तर ऑप्टेनिंग एनर्जी, ऊर्जा मिळवणं. दुसरा, ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ होणं. जसं मी सांगितलं, एकेकाळी तुम्ही अगदी पाळण्यात होता, नंतर तुम्ही थोडंसं चालू लागला, आत्तापर्यंतची तुमची जी वाढ झाली ती ग्रोथ ऑफ बॉडी आहे. आणखी 10वीत गेल्यावर तुम्ही वेगळे दिसाल, आणखी तरुण झाल्यावर वेगळे दिसाल. हे सगळं ग्रोथ होण्यासाठी आपल्याला अन्न आणि पाण्याची गरज आहे. तिसरा पॉइंट, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द बॉडी. रोजची तुमची जी काम आहे, उदाहरणार्थ शाळेत जाणं किंवा घरामध्ये जे काही तुम्ही काम करू लागताय किंवा काम करताय, खेळणं, हे सगळे जे डे टू डे फंक्शन आहे हे तुमचे चालू कशामुळे राहतात? तर तुम्ही अन्न आणि पाणी घेताय म्हणून. आणि लास्ट बघा, टू फाईट डिसिजेस. एखादा आजार झाला, आपण जरी दवाखान्यात नाही गेलो, आपण आराम व्यवस्थित घेतला तरी आपली बॉडी आपल्याला रिकवर करते. म्हणजे आपल्याला रोगांशी मुकाबला करण्यासाठी सुद्धा अन्न आणि पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळं आपलं शरीर लवकर रिकवर होऊ शकतं. हे सगळे झाले पर्पज ऑफ टेकिंग फूड अँड वॉटर, म्हणजे अन्न आणि पाणी घेण्याचे हे सगळे फायदे झाले आपल्याला. आता जे प्रकरणाचे नाव आहे न्यूट्रिशन, न्यूट्रिशनची डेफिनेशन काय बघा. न्यूट्रिशनला मराठीमध्ये पोषण म्हणतात. न्यूट्रिशन म्हणजे काय? इन लिव्हिंग थिंग्स. असं का म्हटलंय? कारण आपल्या घरामध्ये खुर्ची आहे, टेबल आहे, इतर वस्तू आहेत, यांना अन्नाची गरज पडते का? नाही. पण तुमच्या घरात असणारा कुत्रा, मांजर, तुम्ही स्वतः, तुमच्या घरातले सगळे सदस्य ह्या सगळ्यांना अन्नाची गरज आहे. म्हणजे जेवढे जिवंत लोक आहे त्यांना अन्नाची गरज आहे. म्हणून असं म्हटलंय की इन लिव्हिंग थिंग्स, सजीवांमध्ये द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर, जी प्रोसेस चालली अन्न आणि पाणी घेण्याची प्रोसेस, अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस, आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो? वाढीसाठी आणि इतर क्रियांसाठी, इज कॉल्ड न्यूट्रिशन.
याच क्रियेला न्यूट्रिशन म्हणतात, म्हणजे पोषण. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण आपल्या शरीराचं होतं, तर हे वेगवेगळ्या अन्न घटकांमधून होतं, पोषक तत्वामधून. मग न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व. मग हे काय आहे? द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड युजफुल फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रिशन आर कॉल्ड न्यूट्रिएंट. म्हणजे जे घटक आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, तर कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड अन्न पदार्थातले काही घटक, तर ते युजफुल फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रिशन. आता तुम्हाला किती आवडत असलं तरी तुम्ही रोज वडापाव खाऊन राहता का? नाही राहत. कारण का? तुमच्या जेवणामध्ये सगळे घटक असणं आवश्यक आहे. तुमची आई सुद्धा एकसारखी भाजी रोज करती का? नाही करत. तुमची आई रोज वेगवेगळ्या भाज्या करती, कोशिंबिरी करती, चटण्या करती, गोड पदार्थ करती. हे सगळं कशामुळे करती? तर वेगवेगळ्या अन्न घटकामध्ये वेगवेगळी न्यूट्रिएंट्स आहेत, आणि ही सगळी न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला मिळावी म्हणून हे सगळं करत असतात. आणि ही जी वेगवेगळे घटक आहेत अन्न पदार्थामधले घटक, की ज्याच्यामधलं आपलं न्यूट्रिशन व्यवस्थित होतं, म्हणजे पोषण व्यवस्थित होतं, त्या अशा सगळ्या घटकांना काय म्हणतात? न्यूट्रिएंट्स, म्हणजे पोषक तत्व. आता अशी किती आहेत बघा न्यूट्रिएंट्स? मेन न्यूट्रिएंट्स फक्त आपल्याला अभ्यासायचे. देअर आर सिक्स मेन न्यूट्रिएंट्स. प्रामुख्यानं सहा मुख्य न्यूट्रिएंट्स आहेत. कोणती कोणती आहेत? पहिलं आहे कार्बोहायड्रेट, ज्याला कार्बोदक म्हणतात. सेकंड फॅट्स, फॅट्स म्हणजे मेल. नंतर प्रोटीन्स, प्रोटीन्स म्हणजे प्रथिन. फायबर, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, जे बरेचसे चोथा असतात आणि आपल्या शरीरातला चोथा काढून टाकायला हे मदत करतात. विटॅमिन्स, विटॅमिन्स थोड्या प्रमाणात लागतात, फळांमधून भाज्यांमधून मिळतात. आता बघणार आहे आपण कशामधून काय काय मिळतं ते. आणि लास्ट मिनरल्स, मिनरल्स म्हणजे काही क्षार की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. ह्या सिक्स मेन न्यूट्रिएंट्सचा डिटेल स्टडी आपण आत्ता करणार आहे. आधी काय करायचं? तुम्ही आता जी मुलं क्लासमध्ये होती त्यांनी हे पाठ लिहिलेलं आहे, तरी पण याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या वहीमध्ये हे सगळे पॉईंट लिहून काढायचे आणि परत परत रिकॉल करायचे. आता आपण एक एक यातलं न्यूट्रिएंट्स बघूया. आता काही मेन न्यूट्रिएंट्स जे, तर यापैकी एक दोन न्यूट्रिएंट्स आज आपण बघतोय. सगळ्यात मेन आपल्या जेवणामध्ये काय असतं बघा, रोजच्या जेवणामध्ये आपण जास्तीत जास्त भाग काय खातो? तर चपाती असेल, भात असेल, भाकरी असेल, हे सगळे घटक मेन फूड, कारण हे घटक रोज केले जातात. मग हे घटक का आवश्यक आहेत? तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नावाचं न्यूट्रिएंट आहे, जे आपल्या शरीराला एनर्जी देतं आणि त्यामुळं आपल्या मुख्य अन्न, बाकीची बघा तुम्ही, बाकीची भाजी कोणती चेंज झाली तरी रोजच्या जेवणामध्ये चपाती भात असतोच आपल्या, किंवा भाकरी. मग हे जे चपाती भात भाकरी कशामध्ये असतं? तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट हा प्रमुख घटक आहे. आणि कार्बोहायड्रेटमुळं आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि त्यामुळं आपल्या अन्नाचा मुख्य भाग हे सिरियल, सिरियल म्हणजे ही तृणधान्य असतात. काय काय बघा कार्बोहायड्रेटमध्ये? तर द नीड ऑफ एनर्जी इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट. नीड ऑफ एनर्जी ऑफ अवर बॉडी, आपल्या शरीराची जी गरज आहे ऊर्जेची, ही ऊर्जेची गरज कार्बोहायड्रेटकडनं पूर्ण केली जाते. सेकंड बघा, सिरियल्स कंटेन कार्बोहायड्रेट. सिरियल म्हणजे तृणधान्य, जे गहू, ज्वारी, तांदूळ, मका हे सांगितलं, तर ही सगळी तृणधान्ये आणि यामधून आपली कार्बोहायड्रेटची गरज पूर्ण होते. आवर डायट कंटेन लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरियल्स. कारण आपण बघा चपातीला लावून भाजी खातो, म्हणजे भाजीची क्वांटिटी कमी असते, चपाती भाताची क्वांटिटी जास्त असते, म्हणजे आपल्या डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रपोर्शन कशाचं असतं? तर सिरियलचं असतं. सिरियल म्हणजे तृणधान्य.
सीरियल्स आर अवर स्टेपल फूड. स्टेपल म्हणजे मुख्य अन्न. आता तुम्ही म्हणाल इतर देशामध्ये हे कुठं अन्न असतं, चपाती भाकरी कुठं असती, तर त्यांच्यामध्ये ब्रेड हे मुख्य अन्न आहे. तर ब्रेडमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट मिळतात. किंवा आपल्या भारतामध्ये दक्षिण भागात जर तुम्ही गेला, इडली डोशासारख्या पदार्थामध्ये सुद्धा तांदूळ हा मुख्य घटक आहे. म्हणजे सगळ्या लोकांच्या अन्नामध्ये प्रमुख घटक कार्बोहायड्रेट आहे. मग तो चपाती भाकरीच्या रूपात असू दे, नाही तर ब्रेडच्या रूपात असू दे, नाही तर इडली डोसेच्या, पण ही आपली ऊर्जेची गरज पूर्ण करणारं न्यूट्रियंट आहे. आता दुसरं न्यूट्रियंट कोणतं, तर फॅट्स. बघा, तुमच्या घरामध्ये जी भाजी केली जाते ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये असे पदार्थ केले जातात, कारण ती आपल्या शरीराची गरज आहे. त्याच्यामधून सुद्धा एनर्जी मिळते आणि ही एनर्जी हीटच्या रूपानं मिळते. मग कुठल्या पदार्थांमध्ये फॅट्स आहेत, तर ऑइल, घी अँड बटर कंटेन फॅट्स. आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये तेल, तूप हे पदार्थ असतातच. तर या सगळ्या पदार्थामधून, तेल, तूप, लोणी या सगळ्या पदार्थामधून आपल्याला फॅट्स मिळतात. फॅट्स काय पूर्ण करतात, तर फॅट्स ऑल्सो गिव एनर्जी इन द फॉर्म ऑफ हेट. फॅट सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि ती पण कुठल्या रूपात, तर हीटच्या रूपात. आता हीट जी आहे ती मोजली जाते किलो कॅलरीमध्ये. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरी, त्यालाच आपण कॅलरी म्हणणार आहे. आणि जे ग्रोईंग चिल्ड्रन्स आहे तुमच्यासारखे, तर त्यांची रोजची गरज किती असते बघा. चिल्ड्रन ऑफ ग्रोईंग एज नीड 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड. म्हणजे यांना अन्न पदार्थ किती कॅलरीची गरज असते वाढत्या वयातल्या मुलांना, तर 2000 to 2500 एवढ्या कॅलरीची गरज असते. आणि ही गरज जास्तीत जास्त कॅलरी आपल्याला फॅट्समधून मिळू शकतात. आता पुढचं जे न्यूट्रियंट आहे ते म्हणजे प्रोटीन. सगळ्यांच्या शरीराची ग्रोथ होण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. आणि म्हणून बघा, रोजच्या जेवणामध्ये तुमच्या दुधाचा समावेश असतो. म्हणजे दूध तुमचं घटक आहे, पिण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये वाढत्या वयातल्या मुलांना अंडी, मटण प्रामुख्यानं दिलं जातं. या सगळ्या पदार्थामध्ये प्रोटीन्स असतात. प्रोटीन्सचा उपयोग काय काय होतो बघा. प्रोटीन्स आर यूज फॉर अ पर्पज ऑफ, पहिलं ग्रोथ. शरीराची जर वाढ योग्य व्हायची असेल तर तिथं प्रोटीन्स लागतात. रिपेअरिंग द वियर अँड टियर ऑफ बॉडी. आपल्या शरीराची काही झीज झाली असेल, कुठं तुम्हाला जखम झाली असेल, किंवा रोजच्या आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये शरीरामध्ये काही सेल्स डेड होत असतात, त्या परत नवीन निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज पडते. आणि ही गरज प्रोटीननं भागवली जाते. हे आपल्या सेल्स ज्या नवीन तयार करतात याच्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. फॉर अदर लाईफ प्रोसेस, आणि इतर ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी चालल्या, श्वसन चालले, पचन झाले, ह्या सगळ्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज आहे. मग आता असं एवढं उपयोगी प्रोटीन आपल्याला मिळतं कशातून, तर वी गेट प्रोटीन फ्रॉम स्प्राउट्स. स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, दूध आणि दूधजन्य कोणतेही पदार्थ. मीट अँड एग, मीट म्हणजे मांस, एग म्हणजे अंडी. आणि स्प्राउट बघा, तुमच्या घरात आठवड्यातून एकदा का होईना उसळी केल्या जातात. कडधान्य भिजवून त्याला मोड आणून उसळ केली जाते. तर हे सगळं तुमच्या शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी असतं. मग आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काय काय बघितलं. तर आधी आपल्या शरीराला फूड आणि वॉटरची गरज काय, त्याचे पर्पज बघितले. त्याच्यानंतर न्यूट्रिशन आणि न्यूट्रियंट्स याच्या डेफिनेशन बघितल्या. नंतर जे सिक्स मेन न्यूट्रियंट्स आहेत त्या सगळ्यांची नावं बघितली. आत्ता आपण मेन तीन न्यूट्रियंट्सचा अभ्यास केला. कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स आहे आणि प्रोटीन आहे. आता या सगळ्या भागाबरोबर आजचा व्हिडिओ आपण संपवते. आणि नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.